प्रतिष्ठित राजर्षी शाहू पुरस्कार यावर्षी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले थोर समाजसेवक डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांना जाहीर झाला आहे। याबद्दलची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली। 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येईल। 1 लाख रुपये स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार, 2 राष्ट्रीय पुरस्कार इत्यादी प्राप्त झाले। महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर। कोल्हापुरातील अतिशय प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट हा या संस्थेच्या मार्फत दरवर्षी 26 जून जी राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवस आहे त्या दिवशी 1984 पासून राजर्षी शाहू पुरस्कार याचं वितरण करण्यात येतं। 1984 पासून 36 वेगवेगळ्या व्यक्तींना ज्यांनी राजर्षी शाहू महाराजांचं विचार, त्यांचं कार्य आणि त्यांनी समाजाला दिलेला संदेश पुढे नेण्याचं आपल्या कर्तृत्वातून, आपल्या विचारांतून प्रयत्न केलेला आहे, अशा महनीय व्यक्तींना मग ते कोणत्याही क्षेत्रातील असोत त्यांना आपण या राजर्षी शाहू पुरस्काराचं प्रदान करतो। यावर्षी 37वा राजर्षी शाहू पुरस्कार दिनांक 26 जून रोजी डॉक्टर अभय बंग आणि श्रीमती राणी बंग यांना देण्याचं ट्रस्टने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी आपली संमतीसुद्धा दिलेली आहे। त्याबद्दल डॉक्टर अभय बंग आणि श्रीमती राणी बंग यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। मागील 36 पुरस्कार प्राप्त व्यक्ती समाजातील अतिशय महनीय व्यक्ती असल्यामुळे या पुरस्काराचंही महत्त्व त्या व्यक्तींच्या कार्यामुळेच वाढलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा हा पुरस्कार त्याच परंपरेला साजेशा अशा व्यक्तीला देताना ट्रस्टला फार आनंद होत आहे। या वर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे आपण 26 जूनच्या आधी 5 दिवस म्हणजे 21 तारीख ते 25 तारीख या दिवशी संध्याकाळी 6 वाजता आपल्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या इमारतीमध्येच व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणारे अतिशय अभ्यासू अशा व्यक्तिमत्वांना आपण या व्याख्यानमालेसाठी बोलवलेलं आहे। आपण सर्वांनी या व्याख्यानमालेचाही आनंद घ्यावा आणि दिनांक 26 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता आपल्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या इमारतीमध्ये होणाऱ्या या पुरस्कार वितरणाच्या समारंभासही आपण सर्वांनी अगत्याने उपस्थित राहावं आणि पुरस्कार प्राप्त गणनीय सन्मान्य व्यक्तींचा आनंद वाढवावा आणि या ट्रस्टच्याही कामाची ओळख आपण करून घ्यावी असे मी आवाहन आपल्या सर्वांना करतो। धन्यवाद।